एनवी वॉरियर्स संघाकडून गोलंदाजी मार्ग दिली. प्रतीक शिंदे राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल तो. शंभू वॉरियरच्या फलंदाजाची सलामीवीर जोडीला. शंभू वॉरियर संघाकडून सलामीवीर जोडी. स्ट्राईक वर खेळेल तो अमित जाधव. नो सेकंडला राजू भाबळे. एक षटका
चेंडू एक धावपळ पूर्ण प्रशांत माने चेंडूला पाठमोर होऊन चेंडू कव्हर करतोय एकाच धावावरती समाधान उत्कृष्ट गोलंदाजी दीपक गायकवाडच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचतोय तो दहा धावा धावफल कवरती आता मात्र कृष्णाला आपली बॅट चालवावी लागेल धावा कुठूनही आणि कशाही प्रकारे मिळवावे लागतील संघाला हा सामना जिंकावा लागेलच जर प्रथम चार संघांमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर नाहीतर रन रेट वरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे जरी तुम्ही तुमच्या रन रेट वरती लक्ष देत नसाल तरी दुसरा संघ तुमच्या रन रेट वरती नक्कीच लक्ष देत आहे संघाचा तिसरा व्यक्ती दुसरा षटक घेऊन प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्ग वरती सामना करेल तो अमित क्षमायला फटका एक धाव पडून पूर्ण दुसरा जायचा प्रयत्न सुद्धा नाही एकाच धावावरती समाधान धावफलक जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती आता मात्र कृष्णा आणि प्रतीक कृष्णा काहीसा समजू शकला नाहीये उत्कृष्ट गोलंदाजी करतोय प्रतीक धावफलकावरती फक्त 11 धावा तिसरं षटक प्रगतीपथावरती आता मात्र धावा कोणत्याही प्रकारच्या मिळू दे पण त्या मिळायला पाहिजे असं कृष्णाचं आणि अमितचं मत आहे प्रतीक तयार पुढचा चेंडू कृष्णासाठी उत्कृष्ट मारला फटका चेंडू हवेमध्ये एक धाव पडून झेल सुटलाय दोन धावा पडून पूर्ण दोनच धावावरती समाधान धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धावा मी वारंवार म्हणतो ज्या ज्या वेळी क्रिकेटमध्ये झेल सुटला त्या त्यानंतर तो फलंदाज आपल्या रंग उधळायला सुरुवात करतो पाहिला कृष्णाला मिळालेलं हे जीवदान त्या संधीचं तो सोनं करतोय का नक्कीच त्याला संधीचं सोनं करावंच लागेल संपूर्ण आशा अमित आणि कृष्णावरती
कंप्लीट झालाय तो अमित काहीसा समजू शकला नाहीये. पुढचा चेंडू उत्कृष्ट मारला फटका. Krushna.
व्यक्ती कसं पहिले षटक घेऊन सागर साखर गोलंदाजी मार करते, सामना करेल तो कृष्णाचा। पहिला चेंडू उत्कृष्ट मारला फटका, एकाच धावावरती समाधान, धावफलक जाऊन पोहोचलाय तो 40 धावा।
वॉरियर संघाकडून संघाचा पहिला व्यक्ती असं पहिल्या षटक घेऊन शिवाजी दळवी गोलंदाजी मार्ग वरती सामना करेल. स्ट्राईकला खेळत प्रशांत माने. बॅटमधून बंटी माने चेंडूला पाठ मारत होते. एकच धावावरती समाधान.
समाधान धाव फॉर एक्झाम्पल्सला चौदा धावा. पुढचा चेंडू वंटीचा प्रतीक साठी पूर्णपणे वीट झाला आहे. प्रतीक काहीच समजू शकत नाही, पुन्हा आपल्या त्याच जुन्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना बंटी मारे. Thank you.
ಸಾಕಾ ಚೆಂಡು ತೆರೆದ ವರದಿಗೆ ಎದ್ದ ಪ್ರತಿ ಅತಿಶಯ ಖರಾಬ್ ಗೋಲಂದಾಜಿ ಮನವಿಲ್ಲ ಗೆಲ್ದಿ ರಾಜೋಶಿ ಸಾಗರ್ ಸಾಕಿ ಪಡಿಸ ಚೆಂಡು ತು ರಾಜು ಸಾ ಜೋರ್ದಾರ್ ಪ್ರಹಾರ ಚೆಂಡು ಅನುಭವಿಸಿ नवीन बीट झालता तो सागर एकाच धावेचे समाधान तीन चेंडू आणि आठ धावा उत्कृष्ट फलंदाजी करत होता तो सागर आता मात्र सामना तीन चेंडू आणि आठ धावावरती आता मात्र स्ट्राईकला खेळतो तो प्रतीक गोलंदाजी मार्ग वरती कृष्णा जर राजूने आपल्या षटकामध्ये थोड्या कमी धावा दिल्या असत्या तर नक्कीच सामना विजयाच्या दिशेने गेला असता पण सगळ्या वेळी हा चेंडू वाईल्ड असेल धावफलक एक नजरे सारसा होते समीकरणामध्ये थोडासा बदल तीन चेंडू आणि सात धावा आता मात्र सागर माने स्ट्राईकला दोन चेंडू पनवायच्या सहा धावा
पुढचा चेंडू आधी मी बोललो होतो संघर्ष आणि विरोध नाणेफेकीसाठी यायचंय. सामना संपला तरी अजूनही आपण नाणेफेकीसाठी आलेलो नाही आहोत. चला विरोधा आणि संघर्ष